नमस्कार, मराठी माझालयामध्ये आपलं स्वागत आहे. बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सर्व शिक्षक आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी युवा नेते सतीश गौड मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. त्याबाबतचे लेखी निवेदन आज दिनांक 24 जानेवारी रोजी बिलोली तहसीलदारांना देण्यात आले. आरोपींना तात्काळ अटक न केल्यास कायदा हातात घेण्याचा इशारा सतीश गौड मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. पाहूयात पुढील बातमीपत्र. शंकरनगर अल्पवयीन दलित मुलीवर अत्याचार झालेल्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं सतीश गोड मित्रमंडळातर्फे आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहोत आणि आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. अटक तात्काळ झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. शंकरनगर इथं झालेल्या बलात्काराच्या आरोपीला फाशी मिळाला नसेल तर याच्यानंतर पुन्हा आम्ही रस्त्यावर उतरून कायदा हातात घेण्याची सुद्धा तयारी ठेवू अशी आमची मागणी आहे.